राहता येथील गणेश सहकारी साखर कारखान्यात विखे गटाचा दारुण पराभव झाला याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांना विचारले असता सभासदांना काय योग्य वाटतं त्यांना कोणाकडून अपेक्षा असते त्यानुसार सभासदांनी कौल दिलेला आहे आणि तो कौल आम्ही अतिशय नम्रपणे मान्य करत आहोत असं सुजय विखे म्हणाले आपल्याला सत्ता परिवर्तन केलं पाहिजे असे अनेक सभासदांना वाटले असेल पण बंद पडलेला तीन वर्षाचा कारखाना आम्ही चालू केला तो प्रामाणिक चालेल अशी आमच्या मनामध्ये भावना होती मात्र मतदारांचा कौल वेगळा मिळाला पंचवीस वर्षापूर्वीपासून हा कारखाना आमच्या विरोधातच राहिलेला आहे त्यामुळे आता विरोधात निकाल गेल्याने वेगळे काही झाले असे नाही जर प्रवरा कारखान्यात संतांतर झालं असतं तर चर्चेचा विषय झाला असता पण या कारखान्यात संतांतर झाले तर वेगळे असे काही झाले नाही असं सुजय विखे म्हणाले विश्लेषण काहीच नाही सभासद असतात सहकार जिवंत ठेवण्याची आपली भूमिका असते आणि म्हणून सहकार जिवंत राहायला पाहिजे की सभासदांना काय योग्य वाटतं सभासदांना कोणाकडून अपेक्षा असतात हे सभासद मतदानाद्वारे सांगू शकतात आणि म्हणून सभासदांनी कौल दिलेला आहे आणि तो कौल आपण एकदम अतिशय नंबरपणे मान्य करत मग आता पुढे जायचं काय त्याच्यामध्ये कुठलंच असेसमेंट किंवा अनालिसिस मला वाटतं करायची आवश्यकता नाही नऊ वर्ष आपण भाडेतत्वावर सहकारी प्रामाणिकतेने चालवलं गुंतवणूक केली यशस्वी गाळं भंगामे पार पाडले पण यदा कदाचित त्याच्यामध्ये सभासदना असं वाटलं असेल की वो आपल्याला सत्ता परिवर्तन केलं पाहिजे त्यांनी तो केलं अशा अनेक वेळेस घटने काय फार मोठी घटना आहे आणि एवढं मीडियावर त्या ठिकाणी दाखवलं जातं एवढी काही मोठी घटना नाही आहे की ज्यांनी त्यावर फार चर्चा झाली पाहिजे असे अनेक सहकारी कारखाने मध्ये हस्तांतर होतात बंद पडलेला तीन वर्षाचा कारखाना आम्ही चालू केला प्रामाणिकतेने चालवला आमच्या मनामध्ये ही भावना होती की याचं निश्चित आम्हाला त्याचं रूपांतर मतदानामध्ये मिळेल पण आपल्याला माहिती म्हणून सांगतो की कारखान्याच्या स्थापनेपासून तर आज तगा आहे तो कारखाना आमच्या विरोधातच राहिलेला आहे त्यामुळे अशी काही नवी घटना घडली आहे असं काही नाही अनेक निवडणुका पंधरा वीस वर्षापासून आम्ही लढवल्या त्यामध्ये नेहमी हा कारखाना आमच्या विरोधातच राहिलेला होता फक्त मागचा एक अपवाद वगळता कारण की आम्ही करारामध्ये होतो आणि त्या ठिकाणी सभासदांनी हा निर्णय घेतला की करारामध्ये करा एकाकडे असल्यामुळे उगीच दुसरं संचालक मंडळ निवडून द्यायची आवश्यकता नाही त्यामुळे ते त्या एक कौल आम्हाला तेव्हा एकच कौल तेवढा मिळाला पण या अगोदर पूर्वी पंचवीस वर्षापासून हा कारखाना आमच्या विरोधातच राहिलेला आहे त्यामुळं असं काही वेगळं सत्तांतर झालं आहे हा बो प्रवरा सत्ता कारखाना सत्तांतर झालं तर मग चर्चा विचारू शकू जे कारखाने आमच्या विरोधात अगोदरपासून राहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचं काही फार विश्लेषण करण्यासारखी परिस्थिती नाही पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी राहता येथे विजयी सभेत जोरदार भाषण केले विखे कुटुंबियांवरती जोरदार टीका केली याबाबत विचारले असता खासदार सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया सहकारामध्ये राजकारण होऊ नये ही आमची अपेक्षा होती पण ते झालं तिथे सभेमध्ये अनेक भाषण झाली त्यातली वाक्यरचना भाषण सर्व जनतेने ऐकली मात्र त्या भाषणांमधून जिल्ह्याच्या जनतेला काय वाटतं त्यात काय राजकारण आहे ते जिल्ह्याचे नागरिक ठरवतील त्यावर फार काही टीका टिप्पणी करण्यासारखं नाही मात्र त्यांना जो आनंद झाला असेल त्यांनी तो साजरा करावा आणि भविष्यामध्ये देखील आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत ज्या पद्धतीने आम्ही कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने त्यांनीही कारखाना चालवावा काही गरज पडली तर आम्ही देखील त्यांना मदत करायला तयार आहोत असं सुजय विखे म्हणाले काय त्याच्यावर बोलायचं आपण आता मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही खरं वास्तविक पाहता सहकारामध्ये राजकारण होत राहतं राजकारण न व्हावं ही आपली अपेक्षा होती ते झालं ज्या पद्धतीचं तिथं सगळी सभा झाली जे जा वक्तव्य झालेत संपूर्ण जिल्ह्याच्या लोकांनी ते टी व्हीवर पाहिलेलं आहे वाक्यरचना भाषणाची पद्धत प्रत्येकाची आणि शेवटी त्या वाक्यरचनेतून जिल्ह्याच्या जनतेला काय वाटतं किंबोना काय राजकारण आहे हे जिल्ह्याची जनता ठरवेल त्यामुळे काय दे फार त्याच्यावर मला असं वाटतं की तिकीट करू नये त्यांना जो आनंद झालेला आहे तो आनंद त्यांनी साजरा करावा आणि भविष्यामध्ये देखील आमच्या शुभेच्छा आहेत जर सभासदांनी ज्याला कारखाना दिला आहे ज्या पद्धतीने आम्ही चालवण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी पण त्या सक्षम पद्धतीने चालावा आणि कधीही कुठली मदतीची गरज पडली तर आम्ही आहोतच सहकार जीवंत ठेवण्याची आमची भूमिका राहिली त्यामुळे काय फार मोठा विषय नाही